यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये हत्या झाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. डॉक्टर अशोक पाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. आरोपींच्या अटकेसाठी MBBS अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी गेट बंद करून ठिय्या आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची परवड होत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वैद्यकीय रुग्णालयामध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांना खून प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तरी देखील विद्यार्थी डीन डॉक्टर मिलिंद कांबळे यांच्या बदलीच्या मागणीसाठी ठाम आहेत. विद्यार्थी रुग्णाला वेठीस धरत असल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत. काहींनी गेटवर चढून आत प्रवेश केलाय. मला वाटतं सर्वांनी या गोष्टी समजू शकतात. पोलीस तपास होतो तेव्हा काही पुरावे घ्यावे लागतात, काही माहिती गोळावी करावी लागते आणि या सर्व गोष्टी आहेत त्या वेगाने सुरू आहेत. यामध्ये स्वतः SP साहेब लक्ष देत आहेत, ॲडिशनल SP आहेत, त्यांचंही तपासामध्ये लक्ष आहे. तर हे एक मी सर्वांना आश्वासन देतो, ॲश्युरन्स देतो की यामध्ये जे कोणी दोषी असतील, पहिली गोष्ट जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती जी सक्त कारवाई आहे, जी कडक कारवाई आहे ती केलीच जाईल. पहिली गोष्ट ही घटना जी घडली, एक मिनिट, एक जी घटना घडली त्यासाठी जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावरती पहिली ही कारवाई तर पोलीस विभागाकडून तपास केल्यानंतर केली जाईल. आणि दुसरं, तुम्ही जे काही मुद्दे सांगितले त्या मुद्द्यांबाबत